एनआरएचएमच्या भोगबळ कारभारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारे रखडल्यात आणि या संदर्भात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गोंधळ घातल्याचं चित्र या दरम्यान पाहायला मिळालंय. कोविड काळात कंत्राटी म्हणून कार्य केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून पगारे नाहीयेत, फक्त आश्वासनं मिळत आहेत. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलीयेत अशा अनेक व्यथा सांगत सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानकपणे आले आणि त्यांनी गोंधळ सुरू केला. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण गोंधळ करत असलेले आरोग्य कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि शेवटी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी मध्यस्थी करून आरोग्य कर्मचाऱ्यांना शांत केलं. सोलापूर जिल्ह्यात कोविड महामारी काळात सफाई कर्मचारी ते डॉक्टरांच्या कंत्राटी पदावर नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या 3-3 महिन्यांसाठी होत्या. आरोग्य प्रशासनानं वेळोवेळी यांची सेवा वाढवली. सुरुवातीला 2-3 महिने नियमित वेतन झाली, यानंतर या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी रखडल्या. आपल्या पगारी भाव्यात यासाठी आरोग्य खात्यात कंत्राटी म्हणून लागलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत मागणी केली, पण वर्षभरापासून यांच्या मागण्या रखडल्या होत्या. या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या एनआरएचएम अंतर्गत झाल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून एनआरएचएम यांना त्या कारणामध्ये चर्चेत आहे. कंत्राटी म्हणून नियुक्त असलेले डिस्ट्रिक्ट अकाउंट यांच्या कामकाजावर देखील अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती झालेल्या या कर्मचाऱ्यांच्या पगारी का रखडल्या याचा सखोल तपास करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी दालनात आरोग्य कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरू आहे याची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे हे ताबडतोब आले. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना शुक्रवारपर्यंत पगारी होतील अशी आश्वासनं दिली आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी हेच उत्तर लेखीमध्ये द्या अशी मागणी केली, पण त्यांनी शब्दावर विश्वास ठेवा, सर्वतोपरी प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं.